सॉल एक्झाम्पल पाहिजे होत्या आपल्याला कशाचे वेक्टर प्रोडक्टचे प्रोडक्ट वेक्टर प्रोडक्टचे प्रोड़ आपल्याला प्रोड़ सॉल एक्झाम्पल पाहिजे आहेत नंबर बघितलं होतं अँगल बिटवीन टू वेक्टर्स वगैरे सगळं बेसिक इन्फॉर्मेशन प्रॉपर्टीज डेफिनेशन रिमार्क्स वगैरे बघितले होते हे असे टाईपचे बघितले होते आपण okay. ओके आता ज्यावर डिपेंड असलेले प्रॉब्लेम्स झालेले आहेत तुम्हाला हे क्वेश्चनच नाही ॲक्च्युली इथं फक्त ए बार बी बार दिलेलं आहे फाईन काय करायचं काही सांगितलेच नाही तर आपण आन्सर वरून बघूया की क्वेश्चन काय होता ए बार क्रॉस बी बार इज ऑर्थोगोनल टू बोथ ए बार अँड बी बार हा क्वेश्चन कदाचित असण्याची शक्यता आहे कारण इथं वर जर बघितलं तर क्वेश्चन दिसतच नाही आहे इथं फाइंड द क्रॉस प्रोडक्ट ए बार अँड बी बार अँड व्हेरीफाय दॅट इट इज ऑर्थोगोनल ऑर्थोगोनलचा अर्थ दिलेला आहे इथं परपॅडिक्युलर ऑर्थोगोनलचा अर्थ आहे परपॅडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार म्हणजे ए बार क्रॉस बी बार हा वेक्टर ए बार आणि बी बार दोन्हीला परपॅडिक्युलर आहे प्रूफ करायला सांगितलं त्या आधी काय सांगितलं ए बार क्रॉस बी बार काढा ए बार क्रॉस बी बार बारचा फॉर्म्युला माहीत आहे तुमच्याकडं तुम्हाला इथं ए बार क्रॉस बी बार डिटर्मिनेंट काढायचा आहे बघा तुम्हाला आता परत हा फॉर्म्युला हे एक्सप्लेन करायची काय तुम्हाला गरज नाही आहे खरं हा फॉर्म्युला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे तुम्हाला माहिती आहे हे सगळं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे इकडून एकदा इकडून एकदा असं सगळं ठीक आहे ती काय करायची गरज नाही मग सॉल्व केलं सिम्प्लिफाय केल्यानंतर ए बार क्रॉस बी बार आला आहे टेन आय मायनस एट जे प्लस टू के टेन आय मायनस एट जे प्लस टू के हा ए बार क्रॉस बी बार आलेला आहे ओके आता आपल्याला ए बार क्रॉस बी बार हा ए बारला परपॅन्डिक्युलर आहे असं प्रूव्ह करायचं आहे तर इथं ब्रॅकेट नेट केलेलं आहेत आपण ब्रॅकेट करूयात तर जेव्हा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जेव्हा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट झिरो येतो तेव्हा ते दोन वेक्टर काय असतात परपॅन्डिक्युलर असतात आपण बघितलं होतं ए बार डॉट बी बार ए बार डॉट बी बार इज इक्वल टू इज इक्वल टू काय होतं झिरो हे असं जेव्हा येतं तेव्हा ते दोन वेक्टर काय असतात परपेंडिक्युलर असतात ते दोन वेक्टर आहेत परपेंडिक्युलर तर आपल्याला ए बार क्रॉस बी बार इथं ब्रॅकेट राहिला होता तर आपण करूया आणि हा ए बार हे दोन जर परपॅंडिक्युलर आहेत असं दाखवायचं असेल तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय आयला पाहिजे झिरो यायला पाहिजे डॉट प्रोडक्ट घेतला इथं हा ए बार क्रॉस बी बार हा आहे ए बार सिम्प्लिफाय करायचं आता हे पण कसं करायचं सांगितलं तुम्हाला आयच्या कोइफिशनचे मल्टिप्लिकेशन करायचे जेच्या कोइफिशनचे मल्टिप्लिकेशन करायचे आणि केच्या कोविफिशनचे मल्टिप्लिकेशन करायचे आणि हे सगळे ॲड करायचे आयचा कोइफिशन वन आहे टेन इंटू वन टेन केचं मायनस एट इंटू वन मायनस एट के केचं टू इंटू मायनस वन मायनस टू झिरो आला म्हणजे ए बार क्रॉस बी बार हा ए बारला परपॅिक्युलर आहे ए बारला काय परपॅिक्युलर आहे सिमिलरली ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार डॉट काय बी बार ठीक आहे तो देखील झिरो आलेला आहे तो देखील झिरो आलेला आहे याचाच अर्थ काय ते दोन्ही ऑर्थोगोनल आहेत याचाच अर्थ परपेंडिकुलर आहे बघा इथं ऑर्थोगोनल आणि परपॅंडिक्युलर हे लक्षात ठेवा ऑर्थोगोनल म्हणजेच काय परपॅंडिक्युलर दोन व्हेक्टर ऑर्थोगोनल आहेत याचा अर्थ दोन व्हेक्टर काय आहेत परपॅंडिक्युलर आहेत याचाच अर्थ दोन व्हेक्टरचा स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट हा झिरो येतो ओके पुढे जाऊया हा प्रॉब्लेम अजे है तुम्ही चेकानुमी इत बार क्रॉस बी बार बीबार का आन्सर मैं बार क्रॉस बी बार डॉट ए बार ए बार क्रॉस बी बार डॉट बीबार हादिल का देखिल ऑर्थोगोनल है ओके नेक्स्ट प्रॉब्लम वो फाइंड ऑल वेक्टर्स ऑफ मैग्नेट्यूड टेन रूट थ्री डेट आर परिक्युलर टू द प्लेन ऑफ आर परपॅिकुलर टू द प्लेन ऑफ प्लस टू जे प्लस के अँड आय मायनस मायनस आय प्लस थ्री जे प्लस फोर के ओके तर बघूयात वेक्ट ऑल वेक्टर्स ऑफ मॅग्नेट्यूड टेन रूट थ्री बघूयात आपण ए बार क्रॉस बी बार तर आपल्याला फाइंड करावाच लागणार आहे पहिल्यांदा एक वेक्टर ए बार आहे असं कन्सिडर करा दुसरा वेक्टर बी बार आहे हा आहे ए बार हा आहे बी बार ए बार क्रॉस बी बार इथे काढला ए बार क्रॉस बी बार ठीक आहे त्याचा मॅग्नेट्यूड घेतला त्याचा मॅग्नेट्यूड घेतला तो किती आला फाईव रूट थ्री फायू रूट थ्री आणि आपल्याला मॅग्नेट्यूड किती पाहिजे टेन रूट थ्री मॅन्ड्यूड कितीचं पाहिजे टेन रूट थ्रीचा फाईव्ह रूट थ्री आता याला समजा जर तुम्ही टू नी मल्टिप्लाय केलं समजा जर टू नी मल्टिप्लाय केलं तर इथं ते टेन रूट थ्री येईल ओके मग बघूया पुढं देअर फोर एक मिनिट फाईन ऑल वेक्टर्स ऑफ नाईनिट्यूड टेन युनिट वेक्टर घेतलं आता इथं वर एम बार कन्सिडर केलं होतं ए बार क्रॉस बीबारला ए बार क्रॉस बीबारला एम बार कन्सिडर केलं मॉड ए बार क्रॉस बीबारला मॉड एम बार् युनिट वेक्टर घेतलं युनिट वेक्टरचा फॉर्मुला एम कॅप म्हणजे ए बार क्रॉस बीबारचा कॅप ए बार क्रॉस बीबारचा कॅप जर घेतला तर तो असा येईल ए बार क्रॉस बीबार जर तुम्हाला माहिती आहे फाईव्ह आय माइनस फाइव जे प्लस फाइव के डिवाइड बाय फाइव रूट थ्री फाइव फाइव कैंसल जाए ठीक है हियर आता वेक्टर मैग्निट्यूड का है वेक्टर मैग्नेट्यूड है मजे बता एक हाँ वेक्टर मैग्निट्यूड है हाँ वेक्टर मैग्निट्यूड समझा कन्सिडर करा कि हा मॉड एम्बर है हा काय आहे मॉड एम बार एम कॅप तुमच्याकडे आलेलं आहे एम कॅप तुमच्याकडे आलेलं आहे एम कॅपला जर तुम्ही मॉड एम बार मल्टिप्लाय केलं एम कॅपला जर तुम्ही मॉड एम बार मल्टीप्लाय केलं तर तुम्हाला yes, एम बार मिळतं याच फॉर्म्युल्यावरून कुठला फॉर्म्युला हा हा मॉड एम बार इकडं युनिट वेक्टर सगळ्यांना सेम असणार आहे हे बघा इथं तुम्ही जर तुम्हाला जर असा डाऊट आला की हा युनिट वेक्टर जो आहे हा एम कॅप जो आहे हां तो तर तो तर फाईव्ह रूट थ्री या मॅग्नेट्यूडचा आहे फाईव्ह रूट थ्री या मॅग्नेट्यूडचा आहे असं जर तुम्हाला वाटलं तर कॅप हां युनिट वेक्टर सगळ्यांना कॉमन असतो लक्षात ठेवा हां युनिट वेक्टर हा सगळ्याला कॉमन असतो मग चेंज कुठं होतो चेंज होतो मॉडमध्ये चेंज होतो कारण तो स्केलर आहे हां ah? त्याच्यामध्ये वेक्टर तर चेंज होऊ शकत नाही वेक्टर तर चेंज होऊ शकत नाही मग चेंज काय होईल मॅग्नेट्यूड चेंज होईल मॅग्नेट्यूड चेंज होईल आता इथं तुम्हाला मॅग्नेट्यूड दिलेलं आहे की या मॅग्नेट्यूडचा वेक्टर काय असेल या मॅग्नेट्यूडचा वेक्टर काय असेल तो या फॉर्म्युल्यावरून आपण फाईन करायचा हां कारण हा, हा मॅग्नेट्यूड तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे टेन रूट थ्री हां एम कॅप तुम्ही ए बार आणि बी बारवरनं एम कॅप काढलेला आहे ए ने बार आणि बी वरून तुम्ही एम कॅप काढलेलं आहे ते जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल बघा असं हा झाला हा वेक्टर कशाचा वेक्टर झाला या मॅग्नीट्यूडचा वेक्टर झाला टेन रूट थ्रीचा मॅग्निट्यूडचा वेक्टर झाला आता हे सगळं डिलीट करून थोडं वर गेलं थोडंसं वर गेलं हा वेक्टर हा जो वेक्टर आहे इथला जो एम बार आहे तो या मॅग्नेट्यूडचा झाला फाय रूट थ्रीचा या मॅग्निट्यूडचा झाला हां दोघांचा पण एम कॅप सेमच आहे बघा दोघांचा देखील एम कॅप सेमच आहे आणि फरक कुठं पडला आहे वेक्टरमध्ये पडला आहे फरक कुठं पडला आहे वेक्टरमध्ये फरक पडल्यामुळं सॉरी कशामध्ये वेक्टर आणि वेक्टर मॅग्नेट्यूडमध्ये फरक पडल्यामुळं वेक्टर मॅग्नीट्यूड वर होता फाईव्ह रूट थ्री इथं टेन रूट थ्री आहे वेक्टर मॅग्निट्यूडमध्ये फरक पडल्यामुळं वेक्टरमध्ये फरक पडला आहे वेक्टर मॅग्निट्यूड कुठनं काढतो आपण मॉड एम बार कुठनं काढतो मॉड एमवरून काढतो बरोबर का मॉड एमवरून काढतो आता याचं जर याचं जर तुम्ही वेक्टर मॅग्निट्यूड घेतलं सॉरी वेक्टर मॅग्नीट्यूड ऑलरेडी आहे युनिट वेक्टर घेतलं एम बार एम कॅप घेतला कशाचा या वेक्टर मॅग्निट्यूडचा जर तुम्ही एम कॅप घेतला युनिट वेक्टर घेतला हां काय येईल हां तर मॉड एम बार आहे टेन रूट थ्री डिवायडेड बाय टेन रूट थ्री येणार बरोबर का आणि वर एम बार येणार एम बार काय आला आहे जेव्हा टेन रूट थ्री मॉड एम असेल टेन रूट थ्री जेव्हा मॅग्नेट्यूड असेल त्यावेळेस विक्टर काय आला आहे त्याचा हा प्लस मायनस सोडून द्या थोड्या वेळापुरतो टेन आय मायनस जे प्लस के टेन आय मायनस जे प्लस के जर तुम्ही इथं लिहिला किंवा याला इथं डिवाइड केलात टेन रूट हा टेन टेन कॅन्सल आय मायनस जे प्लस के डिवायडेड बाय रूट थ्री बघा युनिट वेक्टर सगळ्याच सेमच आहे युनिट वेक्टर सेमच आलं हां मग फरक कुठं पडला फरक पडला एमबार मध्ये आणि मॉड एम बार मध्ये फरक कुठं पडला एम बार मध्ये आणि मॉड एम बार मध्ये ठीक आहे तुम्हाला मॉड एम बार आहे तुम्हाला मॉड एम बार काय दिलं आहे टेन रूट थ्री दिलं आहे ठीक आहे टेन रूट थ्री मॉड एम बार दिलेलं आहे मग मॉडवरून तुम्ही बार काढलं मॉडवरून तुम्ही एम्बार, एम्बार कसं काढणार आता हाच मेन बेसिक फॉर्म्युला हाच आहे हां परत एकदा वेगळ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला हे कसं कसं केलं आपण मॉड एम बार आहे आता तुम्हाला काढायचं आहे एम बार मॉड एम बार आहे तुमच्याकडे तुम्हाला काढायचं आहे एम बार हां मग मॉड एम्बार वरून एम बार काढायचं असेल तर तुम्हाला एम कॅप देखील माहिती पाहिजे म्हणजे युनिट वेक्टर देखील माहिती पाहिजे मग मा हे युनिट वेक्टर आपण ए बार आणि बी बारवरून काढलं ए बार आणि बी बारवरून युनिट वेक्टर काढलं मग तुमच्याकडं ऑलरेडी मॅग्नेट्यूड होता आता युनिट वेक्टर मिळाला आहे मग आपला नेहमीचा वेक्टर काढायला सोपं गेला होता या फॉर्म्युल्यावरून या फॉर्म्युल्यावरून एम बार काढला आपण ठीक आहे तुम्ही आता बघितलं की युनिट वेक्टर नावाचं युनिट आहे म्हणजे ते काय कॉमन आहे सगळ्यांना हा हा या टाईपचे प्रॉब्लेम फार इंटरेस्टिंग असते फक्त इतके काही इक, वेळेला इतकं कॉम्प्लिकेटेड होतं हे तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये आहे हे या टाईपचे प्रॉब्लेम इथं थोडे सिम्पल आहेत

व्ही बारसोबत क्रॉस प्रोडक्ट केला आहे आता हा क्रॉस प्रोडक्ट ब्रॅकेटमध्ये जाणार बरोबर गेला समजा ब्रॅकेटमध्ये तो गेला ब्रॅकेटमध्ये यू क्रॉस व्ही व्ही क्रॉस व्ही डब्ल्यू क्रॉस व्ही इथं झालं आहे हे बघा यू क्रॉस वी झाला आहे व्ही क्रॉस वी झाला आहे डब्ल्यू क्रॉस वी झाला आहे इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू झिरो आता व्ही क्रॉस वी तर झिरोच असतो म्हणजे याचा प्रश्न मिटला राहिलं काय यू क्रॉस वी व्ही क्रॉस डब्ल्यू आता व्ही क्रॉस सॉरी डब्ल्यू क्रॉस वी डब्ल्यू क्रॉस वी, वी दुसऱ्या साईडला गेला आहे दुसऱ्या साईडला गेला की मायनस झाला हा प्लस होता बघा इथं प्लस हा दुसऱ्या साईडला आला इकडं तो काय झाला मायनस हां आता जर एक मिनटं आपण व्ही आणि डब्ल्यू जर एक्सचेंज केलं व्ही आणि डब्ल्यू जर एक्सचेंज केलं व्हीच्या जागी डब्ल्यू डब्ल्यूच्या जागी व्ही तर इथला साईन देखील मायनसचा काय होणार आहे प्लस होणार आहे मायनसचा काय झाला आहे प्लस झाला आहे मग पहिल्यांदा व्ही आलं नंतर डब्ल्यू आले इथं बघा पहिल्यांदा डब्ल्यू होता नंतर व्ही होता इंटरचेंज केलं आपण वेक्टर वेक्टरची पोजिशन इंटरचेंज केली तर पहिल्यांदा व्ही आला आणि नंतर डब्ल्यू आला आणि मायनसचा काय झाला प्लस मायनसचा काय झाला आहे प्लस मग असं केल्यावर काय आलं यू क्रॉस व्ही इज इक्वल टू व्ही क्रॉस डब्ल्यू म्हणजे हे दोन आले हे दोन आले सिमिलरली हे दोन प्रूव्ह करायचे व्ही क्रॉस डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू क्रॉस व्ही कसं प्रूव्ह करणार तुम्ही इथं व्ही बारनी मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे क्रॉस प्रोडक्ट घेतला आहे त्याऐवजी यू बार करा त्याऐवजी डब्ल्यू बार करा यू बार केलं तर हे यू बार क्रॉस यू यू बार इथं झिरो होऊन जाईल डब्ल्यू डब्ल्यू बारने तुम्ही जर प्रोडक्ट घेतलं क्रॉस प्रोडक्ट तर डब्ल्यू बार क्रॉस डब्ल्यू बार इथं झिरो होऊन जाईल हां मेथड सेमच राहील मेथड सेमच राहील सगळंच करण्यापेक्षा दोन आलेत इक्वल दोन आलेत सिमिलरली तिसरा पण इक्वल येईल असं सांगून टाकायचं सिमिलरली सिमिलरली तिसरा पण प्रू करता येत आहे हां तरी कसं प्रूव्ह केलं कळालं का बघा एका वेक्टरने क्रॉस प्रोडक्ट घेतला आहे तो वेक्टर आतमध्ये मल्टिप्लाय केला आहे आतमध्ये आतमधल्या प्रत्येक वेक्टरला मल्टिप्लाय केला आहे यूला व्हीला आणि डब्ल्यूला मल्टिप्लाय केलं मग वेक्टर प्रोडक्टचे प्रॉपर्टीज यूज केले इथं वेक्टर प्रो प्रोडक्टची प्रॉपर्टी यूज केली इथं पण वेक्टर प्रो प्रोडक्टचीच प्रॉपर्टी यूज केली ठीक आहे पुढं हां इफ ए बार बी बार सी बार दिलेलं आहे फाईन ए बार क्रॉस बी बार क्रॉस इथं ब्रॅकेटला महत्व आहे पहिल्यांदा ए बार क्रॉस बी बार करायचा आणि तो सी बार सोबत क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे आणि इथे पहिल्यांदा बी बार क्रॉस सी बार करायचा आहे तो ए बार सोबत क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे अँड हन शो दॅट की हे दोन्ही इक्वल नाही आहेत हे दोन्ही इक्वल नाही आहेत म्हणजे ते दोन्ही अँटी असोसिएटिव्ह आहेत अँटी कम्युटेटिव्ह आपण बघितलं होतं बघा की विक्टर प्रोडक्ट अँटी कम्युटेटिव्ह असतो म्हणजे जागा एक्सचेंज करता येत नाही समजा तुम्ही जागा एक्सचेंज केलं समजा तुम्ही जागा एक्सचेंज केलं तर प्रॉब्लेम आहे का समजा तुम्ही जागा एक्सचेंज केलं तर साईन चेंज होईल साईन चेंज होऊन जाईल म्हणून वेक्टर प्रोडक्ट हा अँटी कमिटेटिव्ह आणि अँटी असोसिएटिव्ह असतो अँटी कमिटेटिव्ह आणि अँटी असोसिएटिव्ह असतो ठीक आहे मग मन, म्हणून ते दोन्ही म्हणजे हे इक्वल नाही आहेत असं दाखवलं आहे हे इक्वल नाही आहे आपण लॉजिकमध्ये पाहिलं होतं पी क्यू आर पी अँड क्यू अँड आर हे सगळे असोशिएटिव्ह होते ब्रॅकेट पहिल्यांदा पी अँड क्यूला केलं नंतर तो अँड आर झाला इज इक्वल टू नंतर पी सेपरेट केला पी अँड क्यू अँड आरला ब्रॅकेट केलं हे असं केलं होतं आपण ते इक्वल होते इक्वल का होते कारण ते असोशिएटिव्ह होते म्हणून हे असोशिएटिव नाही आहेत म्हणून इक्वल नाही आहेत तर आता इथं काय काढण्यात काय अर्थच नाही आहे जास्त समजून संदुन सांगण्यात कारण तुम्हाला ए बार क्रॉस बी बार माहिती आहे कसं काढायचं डिटर्मिनंट तो काढला ए बार क्रॉस बी बार तो सी सोबत क्रॉस प्रोडक्ट करा म्हणजे परत एकदा डिटर्मिनेंट म्हणजे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू कायला हा आता सिमिलरली इकडं या बाजूला बी बार क्रॉस सी बार करा पहिल्यांदा काय करायचा बी बार क्रॉस सी बार बरं हे मध्ये काय काय घ्यायचं ते तर माहिती आहे का तुम्हाला आय होप की तुम्हाला माहिती असेल की पहिला रोज जो असतो तो कंपल्सरी कम्पलसरी आय जे के असणार पहिला रो कंपल्सरी आय जे केच असेल ओके दुसऱ्या रोमध्ये ए बारचे कोइफिशन्ट असतील ए बारचे किंवा ए या पॉईंटचे कॉर्डिनेट असतील तर बघा थ्री आहे मायनस वन आहे आणि टू आहे आहे काय थ्री मायनस वन टू तिसऱ्या रोमध्ये बी बारचे असतील बी बारचे टू वन मायनस वन टू वन मायनस वन हुं? आता इथं ए बार क्रॉस बी बारचे आलेलं आहे मग ए बार क्रॉस बी बीबारचे कोइफिशंटमध्ये येतील दुसऱ्या लाईनला बघा मायनस वन सेवन फाईव्ह मायनस वन सेवन फाईव्ह सी बार सी बारचे सर्वात खाली येणार इथं पहिल्यांदा काय येत आहे तेच इथं लिहायचं आपण बघितलेलं आहे ए बार क्रॉस बी बार म्हणजे बी बार क्रॉस ए बार सारखं लिहिता येत नाही क्रॉसमध्ये लिहिता येत नाही डॉटमध्ये लिहिता येत आहे ठीक आहे मग म्हणून पहिल्यांदा इथं जे काय दिलेलं आहे त्याच वेक्टरचे कोइफिशन पहिल्यांदा लिहायचे दुसऱ्याचे दुसऱ्यांदाच लिहायचे वन वन मायनस टू प्लस टू आलेलं आहे इथं वन मायनस टू प्लस टू मग डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं हा वेक्टर मी आला आहे आता बी बार क्रॉस बार बघायचं बी बार क्रॉस सी बार आलेला आहे असंच सेम पहिल्यांदा बी बारचे मग सी बारचे केलं आणि त्याला तो सेकंड नंबरला आहे बी बार क्रॉस सी बार तो कुणासोबत मल्टिप्लाय झाला आहे क्रॉस प्रोडक्ट झाला आहे ए बारसोबत हे बघा ए बारसोबत ए बारसोबत म्हणजे ए बार पहिल्यांदा येणार बी बार क्रॉस सी बार दुसऱ्यांदा येणार मध्ये इथं बघा दोन्ही पण चेंज आहेत दोन्ही पण चेंज आहेत इक्वेशन फर्स्ट बघा इक्वेशन सेकंड बघा त्यावरून नॉट इक्वल प्रूव्ह झालाय आहे नॉट इक्वल प्रूव्ह झालाय आहे मग तुम्हाला क्रॉस प्रोडक्टसाठी कंपल्सरी आणि वेक्ट स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जो सर्वात महत्वाचा पॉईंट आहे वेक्टरमधला शेवटचा तिथं तर कंपल्सरी तुम्हाला डिटर्मिन्ट पाहिजेच आहे डिटरमेंट येत नसेल तर काहीही अर्थ नाही त्यामुळे प्रॅक्टिस करा डिटर्मिन्ट आता पण प्रॉब्लेम्स तुमच्या समोर आहेत एक्सरसाइजमध्ये पण तुम्हाला मिळतील फाइंड द एरिया ऑफ द ट्रँगल ऑफ फर्टायसिस वन टू झिरो झिरो वन झिरो टू थ्री झिरो थ्री वन ए आहे बी आहे सी ए मग ए या पॉईंटचं पोझिशन वेक्टर ए बार बी या पॉईंटच्या पोझिशन वेक्टर बी बार इथं दिलेलं नाही आहे दरवेळेस देत बसणार नाही आहेत हां याचं ए बार याचा बी बार याचा सी बार, या बार. मग ए बी बार ए बी बार हे वेक्टर म्हणजे तिची साईड त्या ट्रँगलची साईड ए बी बार कसं काढलं बी बार मायनस ए बार बी बार मायनस ए बार बघा इथंच केलेलं आहे बी बार इथं आयचा जो आहे तो वन आहे हां आणि एचा पण व एचा पण जो कोइफिशंट आहे पहिला तो वन आहे वन मायनस वन झिरो म्हणून इथं आय आला आहे का वेक्टर नाही आला आहे झिरो असल्यामुळं जेचं बघा बी बार पहिलं येणार म्हटलं झिरो मायनस एचाही तर टू आहे झिरो मायनस टू मायनस टू जे आला आहे केचा टू मायनस झिरो प्लस टू के आला आहे प्लस टू के आलं म्हणजे ए बी बार आलं सिमिलरली ए सी बार काढलं ए बी बार काढलं एसी बार काढलं आता म्हणजे बघा हे असं वेक्टर कन्सिडर केलं आहे त्यांनी हा राईट अँगलच आहे असं मी सांगणार सांगू शकत नाही म्हणजे मी जे काढलेला आहे तो हां हा आहे ए ए, ए बी आणि सी ट्रँगल ओके मग ट्रँगलचा आपला बेसिक फॉर्म्युला ट्रँगलचा आपल्याला बेसिक फॉर्म्युला काय आहे एक चेद दोन पाया गुणिले उंची ए बी बार हाईट हां आणि ए सी बार लेंथ वन बाय टू लेंथ इन टू हाईट तो फॉर्म्युला यूज केला आहे लेंथ आहे ए सी आणि हाईट आहे ए बी म्हणून ए बी आणि ए सीच काढलं आहे बी सीची आपल्याला गरज नाही आहे बी सी काढायची काही गरज नाही आहे त्यामुळे काढलं नाही आहे तुम्ही ते देखील फाईंड करू शकता असं काही नाही असं काही नाही की तर एच घ्यावं असं काही नाही की तर तुम्ही बी घेऊन बघा मग ए बी बी सी असं होऊ शकतं आहे सी घेऊन बघा ए सी बी सी असं होईल मग ए बी वेक्टर आलेलं आहे ए बी वेक्टर पण काढलेला आहे ए सी वेक्टर काढलेला आहे त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला त्या क्रॉस प्रोडक्टचा मॉड घेतला हे बघा इथं मॉड दिसतोय का हे बघा हे असं नाही आहे कन्फ्यूज होऊ नका इथं की वन बाय टू मॉड ए बी क्रॉस मॉड एसी असं नाही आहे दोघांचा सेपरेट मॅग्नेट्यूड नाही आहे दोघांचा सेपरेट मॅग्नेट्यूड नाही आहे प्रोसेस म्हणजे सिक्वेन्स कसा आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि मग मॅग्नेट्यूड घ्यायचा आहे मग मॅग्नेट्यूड घ्यायचा आहे मॅग्नेट्यूडचं मल्टिप्लिकेशन करायचं नाही आहे मॅग्नेट्यूडचा क्रॉस किंवा डॉट प्रोडक्ट घ्यायचा नाही आहे पहिल्यांदा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि मग या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्नेट्यूड घेतला या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्नेट्यूड घेतला तो आला हा असा रूट सिक्स स्क्वेअर युनिट आता एरिया म्हटल्यावर युनिट द्यायला पाहिजे पण आपल्याला सेंटीमीटर आहे मीटर आहे माहीत नाही म्हणून आपण स्क्वेअर युनिट असं लिहितो ठीक आहे हे समजलं का बघा तुम्ही होमवर्क म्हणून बी सी ए सी असं करू शकता ठीक आहे ए बी बी सी असं करू शकता हुँ? सेम येत आहे का बघा काय एरिया सेमच असणार आहे एरिया सेमच असणार एरिया आता एखादा पॉईंट वेगळा घेतला म्हणून एरिया चेंज होणार नाही रूट सिक्सच येत आहे का नाही बघायचं कुठला जरी पॉईंट तुम्ही घेतलात तरी रूट सिक्सच येणार कुठला जरी पॉईंट जरी घेतला तरी एरिया तर काही बदलणार नाही आहे कारण पॉईंट सेम आहेत पॉईंट सेम आहेत त्याचे हां त्यामुळं तुम्ही कुठलंही जरी घेतलं तरी काय असणार आहे एरिया सेमच असणार आहे रूट सिक्सच असेल ओके पॅरेलोग्राम सेम मेथड आहे सेम मेथड आहे हे बघा हा लेंथ इन्टू ब्रेड किंवा हाईट इन्टू लेंथ असं तुम्ही ह्याला म्हणू शकता के एल के एन म्हणजे कसं आहे आता इथं मी ड्राय डायग्राम काढायचा प्रयत्न करतो जमेल कधी माहीत नाही हा पॅरेलोग्राम आहे असं कन्सिडर करा आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत K, L एम आणि एन ही झाली ह्याची हाईट असं कन्सिडर करा आणि हे झालं ह्याचं लेंथ ठीक आहे म्हणून बघा हाईट इंटू लेंथ इथं देखील पहिला क्रॉस प्रोडक्ट घेतला आहे पहिल्यांदा क्रॉस प्रोडक्ट घेतला आहे आणि मग क्रॉस प्रोडक्टचा मॅग्नेट्यूड घेतला आहे क्रॉस प्रोडक्टचा मॅग्नेट्यूड घेतला आहे तो देखील हा असा स्क्वेअर युनिटमध्येच लिहायचा एरिया हा स्क्वेअर युनिटमध्येच असतो त्याचं युनिट ठीक आहे अवघड आहे काही आपला बेसिक फॉर्म्युला यूज करून यूजिंग वेक्टर फॉर्म यूजिंग वेक्टर मेथड आपण एरिया फाईंड आऊट करू शकतो यूजिंग वेक्टर मेथड ठीक आहे तेच इथं केलेलं आहे टेस्ट इथं केलं आहे तुम्हाला झालेले आहेत प्रॉब्लेम तरी काय त्यामुळे काय अवघड असं थोडेफार जरा नवीन वाटतील फाईन मॉड ऑफ युबार क्रॉस व्हीबार आता आपण जनरली युबार क्रॉस मॉड ऑफ युबार क्रॉस व्हीबार म्हणजे युबार क्रॉस व्हीबारचा मॅग्नेट्यूड काढण्यासाठी युबार काय पाहिजे माहिती पाहिजे व्हीबार काय माहिती पाहिजे आणि त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढता यायला पाहिजे पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे युबार पण गरजच नाही आहे कारण मॉड बार ती दिलेलं आहे मॉड बार पण दिलेलं आहे पण हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा मॉड ऑफ बार क्रॉस बार इज इक्वल टू मॉड मॉड मोड बार साईन थिटा मॉड मॉड मोड बार साईन थिटा थिटा पण दिलेला आहे पंचेचाळीस थिटा पण पंचेचाळीस दिलेला आहे किती सोपा एक मार्काचा प्रॉब्लेम आहे हा एक मार्काचा प्रॉब्लेम आहे सगळ्या समोर आहे सगळ्या समोर आहे फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे हा फॉर्म्युला जर माहिती पा असेल तर, तर सबस्टिट्यूट करून आन्सर काढायचं एवढंच काम बाकी आहे ते सुद्धा जर येत नसेल ये कॅल्क्युलेशनमध्ये जर चुकला तर मग काय म्हणजे लईचा अवघड प्रकार आहे तुमचा मग असा अर्थ होत आहे त्याचा आता इथं अँगल आहे एकशे वीस म्हणजे थिटा एकशे वीस आहे म्हणजे साईन एकशे वीस होणार मग साईन एकशे वीसची व्हॅल्यू काय कसं काढणार अलड अँगलवरनं काढायचं साईन नाईन्टी प्लस थर्टी किंवा साईन वन एटी मायनस सिक्स्टी हे असं तुम्ही करू शकता इथं वन एटी मायनस सिक्स्टी घेतलेलं आहे वन एटी मायनस साईन सि साईन वन एटी मायनस सिक्स्टी म्हणजे साईन पाय मायनस थिटा साईन पाय मायनस सिक्स्टी साईन सिक्स्टी म्हणजे साईन थिटा इथं तोच के यूज केलेला आहे वेगळा काहीही यूज केलेलं नाही इथं अलड अँगल यूज केला इथं फॉर्म्युला तोच आहे बघा फॉर्म्युला देखील तोच आहे किती छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही बघू शकता फक्त तुम्हाला इथं अपेक्षा काय आहे तिथं अपेक्षा एकच आहे की तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे प्रॉपर्टी माहिती पाहिजे नेमकं का वेक्टर काय आहे का का ते माहिती पाहिजे वेक्टर काय असतो स्केलर काय असतो त्यांचे बेसिक प्रॉपर्टी माहिती पाहिजे म्हणजे कन्सेप्ट माहिती पाहिजे प्रॉब्लेम म्हणजे इतके अवघड तुम्हाला नाही आहेत याचे आणि जाणार देखील नाही आहेत इथे बघा शो दॅट डिस्ट्रीब्युटिव प्रॉपर्टी यूज केली आहे इथं हे इक्वेशन प्रूव्ह करायला सांगितलं डिस्ट्रीब्युटिव प्रॉपर्टी कुठं बघितलं आहे आपण कोणी सांगू शकता का डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी कुठं बघितली आहे डिस्ट्रीब्युटिव्ह हा शब्द कुठं आला आहे कुठल्या चॅप्टरमध्ये आला होता लक्षात आहे का मध्ये टाकू शकता आन्सर आला असेल तर म्हणजे आन्सर काय आला असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह शब्द कुठं आला येत नाही आहे लक्षात कुछ चैप्टर मध्य डिस्ट्रीब्यूटिव लॉजिक लॉजिक डिस्ट्रीब्यूटिव लॉ लौ। लॉजिक मध्य आला होता डिस्ट्रीब्यूटिव लॉ तो यूज के बगा ए बार ए क्रॉस ए बार ए बार क्रॉस बी बार हाँ बी बार क्रॉस ए बार माइनस बी बार क्रॉस बी बार इथं यूज केलं इथं कुठंही डोक्यावर बार दिलेलं नाही आहे पण बार डोक्यावर आहे वेक्टर आहे हा हां कन्फ्यूज होऊ नका क्वेश्चनमध्ये तर आहेच आहे पण आन्सरमध्ये त्याने दिलेलं नाही आहे इथं ए बार क्रॉस ए बार झिरो क्रॉस प्रोडक्ट दोन सेम क्रॉस प्रोडक्ट असतील तर झिरो आहे इथं पण झिरो येणार हे बघा बघा ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस बार काय अवघड आहे का अकरावीचे प्रॉब्लेम तुमचे फिजिक्समध्ये झालेले आहेत हे सगळे त्यामध्ये हे जरा आपलं ओळखीचं आलं आता जरा आहे ओळखीचं हे बघा इथं दिसलं बघा कोलिनियर म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं होतं बघा कोलिनियरच्या प्रॉब्लेम्स वेळेत तिथं तुम्हाला सांगितलं होतं की डिटर्बिनंट वापरून देखील तुम्ही हे झिरो दाखवू शकता डिटर्बिनंट दाखवून देखील झिरो दाखवू शकता तुम्ही ते इथं आलेलं आहे ते आता इथं आलं आहे बघूया आपण हे इझी आहे कोलिनियर तुम्हाला स्केलर प्रोडक्ट दाखवायची गरजच नाही स्केलर सॉरी स्केलर मल्टिपल दाखवायची गरजच नाही की एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल आहे असं दाखवायची गरजच नाही तुम्ही इझिली हां पण इथं कंडिशन काय तुम्हाला डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमायला पाहिजे तुम्हाला डिटर्मिनंटचं कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे ते जमलं तरच काहीतरी अर्थ आहे त्याला तर बघा इथं काय काय आहे की हा ए बार आहे हा बी बार आहे हा सी बार आहे तुम्हाला डिटर्मिनंट काढण्यासाठी देखील परत तुम्ही जर इथं चेक केला तर एक पॉईंट कॉमन ठेवलाय ए हा पॉइंट कॉमन ठेवून दोन वेक्टर तयार केले म्हणजे तीन वरून तीन पोजिशन वरून दोन वेक्टर तयार केले तीन वरून दोन वेक्टर तयार केले बघा ए बी बार आणि <coughs> ए सी बार कसे केले एक पॉइंट कॉमन ठेवून ए बी बार आणि ए सी बार आलं कसं फाइंड करायचं हे तर तुम्हाला माहिती आहे ते ते सांग ते सांगायची काय गरज नाही परत आता त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला म्हणजे काय केलं त्याचा डिटर्मिनेंट काढला पहिल्यांदा ए बी बारचा पहिल्यांदा ए बी बारचे कोई पेशंट मायनस टू थ्री मायनस थ्री आलाय बघा मायनस टू थ्री मायनस थ्री ए सी मायनस फोर सिक्स मायनस सिक्स मायनस फोर सिक्स मायनस सिक्स आता थोडं इथं ऑब्झर्व करा मी दोन बॉक्स करतो दोगान मदे। दोगान करता है कि या दोघांमध्ये दोघांकडं बघितल्यावरच कळतंय की एकमेकाचे स्केलर आहेत याला जर तुम्ही ने मल्टिप्लाय केलात ए बी बारला जर तुम्ही टूने मल्टिप्लाय केलात तर तुम्हाला ए सी बार मिळतंय म्हणजे टू ए बी बार इज इक्वल टू ए सी बार काही प्रॉब्लेम असे असतात की असं बघितलं आता हे डिटर्मेंट सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा आणि झिरो आणण्यापेक्षा समजा इथं चुकलं विकलं मायनस प्लसमध्ये तर दोन मिनटं जर तुम्ही ऑब्झर्व केलं फक्त जरा दोनच मिनटाच्या आत जर ऑब्झर्व केलं या दोघांकडं तर लगेच कळतं आहे तुम्हाला ए बीला जर तुम्ही टू नी मल्टिप्लाय केला इथं जर तुम्ही असं टू नी मल्टिप्लाय केलं टू इंटू मायनस टू मायनस फोर सिक्स मायनस सिक्स तुम्हाला तु तु मिळून जातं आहे म्हणजे झाला स्केलर मल्टिपल दोन्ही मेथड सोपे आहेत कुठलं मेथड आणि पेपरमध्ये असं काय सांगत नाही की स्केलर मल्टिप्लाय दाखवा ते दाखवूनच कोलिनियर अप्रूव करा फक्त म्हणतात आम्हाला त्यांचं म्हणणं एवढंच की हे तीन पॉईंट कोलिनियर दाखवा बाकी तुम्हाला का, काय कसं कुठल्या मेथडने दाखवायचं आहे आम्हाला काही देणं घेणं नाही कुठल्याही मेथडने दाखवा ही एक मेथड आहे की क्रॉस प्रोडक्ट करायचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट आणि तो कंपल्सरी काय यायला पाहिजे झिरो यायला पाहिजे तो कंपल्सरी झिरो यायला पाहिजे जर झिरो आला तर तो कोलिनिअर आहे डिटर्मिन्ट झिरो आला नाही तर तो कोलिनिअर नाही असा त्याचा अर्थ आहे फाइंड अ युनिट व्हेक्टर परपेंडिकुलर टू पी क्यू बार पी आर बार पी क्यू आणि पी आर बार असलेला म्हणजे आपला तो एनकॅप एन कॅप तुम्हाला इथं काढायचं आहे म्हणजे बघा इझी आहे काही अवघड नाही इथं आपण डायग्राम डायग्राममध्ये व्हेक्टरच्या डायग्राममध्ये बघितलं होतं बघा हा असा बी बार होता हा असा ए बार होता प्लेनमध्ये एकाच पॉईंटपासून सुरुवात होत होते दोन्ही हा ए बार हा बार आणि या दो दोघांना पण पर पर्डिक्युलर असलेला असा वर अंगठा त्याला आपण ए कॅप एन कॅप म्हणायचो किंवा किंवा काय म्हणायचो ए बार क्रॉस बार ए बार क्रॉस बार तर इथं ए बारच्या ऐवजी आलाय पी क्यू आणि बी बारच्या ऐवजी आलाय पी आर दोन तीन मेथड आहेत कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता दोन ते तीन मेथड आहेत तर युनिट वेक्टर विचारला की पी क्यू आणि पी ला ह्याचा अर्थ पी क्यू बार क्रॉस पी आर बार पी क्यू बार क्रॉस पी आर बार तुम्हाला काढायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवा वेअर पी क्यू आर दिलेलं आहे पी आणि क्यूवरनं पी क्यू काढता येत आहे क्यू मायनस पी हे बघा इथं दिलेलं आहे आता इथं त्यांनी दिलेलं नाही आहे ती गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्हाला ते तुम्हाला पेपरमध्ये पण लिहायचं आहे आणि वहीत पण सॉल्व्ह करायचं आहे इथं त्यांनी पॉईंट दिलेत पण पॉईंटचे पोजिशन वेक्टर दिलेले नाही आहेत पी या पॉईंटचे पोजिशन वेक्टर काय असतात पी बार आहे क्यूचे क्यू बार हां पॉईंट हे कायम कॅपिटल लिटरमध्ये आणि त्यांचे पोजिशन वेक्टर स्मॉल लीटरमध्ये तर ते तुम्हाला लिहायचं आहे पीचे पोजिशन वेक्टर पी बार काय असणार आहे पी बार स्मॉल पी बार इज इक्वल टू टू आय प्लस टू जे प्लस झिरो के क्युबार चे स्मॉल क्यूबार झिरो आय म्हणजे आय तर येणार नाही इथं थ्री जे प्लस फाईव्ह के आर चे में प्लस के। सिमिलर बी आर अजून पुढे काय सांगितलंय फाईंड द साईन अँगल बघा फॉर्म्युला वर होता तो सुरुवातीला एकदम मॉड मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार साइन थीटा तोच फॉर्म्युला आहे हां सगळं फिरून फिरून तेच विचारते सगळं फिरून फिरून तेच आहे नोटेशन फक्त बदललं आहे ए बार आहे पी क्यू बी बार आहे पी आर तर पी क्यू काढला पी आर काढला मॉड पी क्यू काढला मॉड पी आर पण आला हे चार बेसिक आहेत ते आले बघा तुम्हाला मगाशी म्हटलं असेल का पी क्यू पी आर काढलं पी क्यू क्रॉस पी आर पी क्यू क्रॉस पी आर काय आहे थर्टीन आय प्लस ट्वेंटी वन जे प्लस के त्याचा मॅग्निट्यूड काढला रूट सिक्स वन वन बघा एन कॅप म्हणजेच युनिट वेक्टर एन कॅप युनिट वेक्टर आहे त्याचा फॉर्म्युला हा असा त्याचा फॉर्म्युला हा असा आहे तुम्हाला आता आठवलं असेल वर आपण बघितला होता एन कॅप म्हणजे ए बार क्रॉस बी बार डिवायडेड बाय मॉड ए बार क्रॉस मॉड बी बार आठवला का तोच इथं वापरलेला आहे तोच इथं वापरला ठीक आहे हां एन कॅप पण आला एन कॅप आला आता हा सायन सिटा काढायचा आहे साइन थिटा आठवतोय फॉर्म्युला मग अशीच होता तुम्हाला तिथं सबस्टिट्यूशन करून वगैरे सिम्प्लिफिकेशन आहे सिम्प्लिफिकेशन आहे तिथं काही जास्त डोकं वापरायची काही गरज नाही आहे हे सिम्प्लिफाय केलं तरी चालतंय बरं का इथं जे आलेलं आहे सगळं स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट हे सिम्प्लिफाय तरी चालतंय आहे तसं ठेवा काही फरक पडत नाही आहे तसं ठेवा हां हे स्क्वेअर रूट एकत्र केलं सगळ्यात स्क्वेअर रूट एकत्र केलं काय कॅन्सल होत आहे का, का बघायला गेलं काही गरज नाही आहे ओके कॅल्क्युलेशन वाढवत बसायचं नाही आपल्याला ठीक आहे तर पुढचं प्रॉब्लेम हे पण काही अवघड आहे काहीही अवघड मला काही अवघड दिलेच नाही आहे त्यांनी या ह्याच्यामध्ये बारावीच्या लेवलचा एकही प्रॉब्लेम नाही आहे मॉड ए बार दिलेला आहे मॉड बी बार दिलेला आहे मॉड ए बार क्रॉस बी बार दिलेला आहे ए बार डॉट बी बार काढायला सांगितलेलं आहे ए बार डॉट बी बार फॉर्म्युला सगळा समोरच आहे बघा कसं काढलं आहे बघा ए बार डॉट बी बार ए बार डॉट बी बारमध्ये कॉस्ट छिटा येत आहे आठवत आहे का हां तुम्हाला जर आठवत नसेल तर खाली फॉर्म्युला आहे बघा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा हां इथं आपल्याकडं ए बार आहे बी बार आहे कॉस थिटा आहे का नाही आहे कॉस थिटा कशावरून फाइंड आऊट केला साईन थिटावरून सायन थिटा कशावरून फाइंड आऊट केला मगाशी अशीच तू फॉर्म्युला सांगितलं होता मॉड ए बार मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू हा मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार आहे बघा ट्वेंटी फाईव्ह आन्सर ट्वेंटी फाईव्ह कशाचा आहे मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बीबारच आहे मॉड ऑफ ए बार क्रॉस बीबारचा आन्सर ट्वेंटी फाईव्ह आहे तो इथं डॅड सबस्ट्युट्यूस केला आहे इथं इत, इथं डॅड सबस्ट्युट्यूस केलं आहे लिहिण्याच्याऐवजी इज इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार साईन छिटा तर आपल्याला काढायचं आहे साईन छिटा आपल्याला काढायचं सबस्ट्यूट केलं सिम्प्लिफाय केलं साईन छिटा आलं साईनवरून कॉस आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे साईनवरून कॉस किती बघितलेत आपण या टाईपचं साईनवरून कॉसचे Hmm? तो आला प्लस मायनसमध्ये प्लस घ्या मायनस घ्या काही फरक पडत नाही एकच घेतलं सुद्धा चालतं ठीक आहे कॉस हा फॉर्म्युला वापरला hmm? आता या प्रॉब्लेममध्ये ठीक आहे हां ठीक आहे की थोडा मोठा प्रॉब्लेम आहे वरच्या प्रॉब्लेम्सपेक्षा थोडा मोठा प्रॉब्लेम आहे हां या प्रॉब्लेममध्ये न समजण्यासारखं काही आहे का, का सांगा या बाराव्या प्रॉब्लेममध्ये न समजण्यासारखं समजलंय का ओके मग पुढे कारण काय अवघड नाही आहे तुम्ही बघितलेलं आहे हा आपले डायरेक्शन रेशोचे प्रॉब्लेम आले तर चांगलं वाटतंय जरा पण हा जरा मोठा प्रॉब्लेम दिसतोय <laughs> काय करायचं मोठे प्रॉब्लेम क्लासमध्ये घेतलेले बरे असं आज आधीपासूनच म्हणणं होतं का। तुम्ही काही जणांनी ऍटलिस्ट एकाने तरी सगळ्यांमध्ये एकाने तरी आपले कुठले कुठले प्रॉब्लेम राहिलेत हे नोट डाऊन करून ठेवताय की नाही एका छोट्या कागदावर हो किंवा डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवा की या चॅप्टर मधलं या एक्सरसाइजमधलं या नंबरचा प्रॉब्लेम आपला राहिलेला आहे कारण तो प्रॉब्लेम मोठा आहे तो प्रॉब्लेम मोठा आहे आणि तो असं ओवरली न सांगता बोर्डवरच सॉल्व करावं लागत आहे म्हणून आपण ते ठेवलेलं आहे हां ते तुम्हाला करायला दिलं आहे वगैरे असं काही प्रकार नाही आहे आपल्याला तो घ्यायचा आहे पण कधी तो कधी घेणार बोर्ड आपल्या हातात येईल तेव्हा हु? तर हे आता तीन प्रॉब्लेम राहिले आहेत बघा तीन प्रॉब्लेम राहिलेले आहेत ठीक आहे थीके? तर माझं नेहमीचं म्हणणं असं आहे नेहमीच्या पद्धतीनंच की हे प्रॉब्लेम डाऊन करून ठेवा की तेरा चौदा आणि पंधरा त्या ते परत तेराच दिलं आहे आणि इथं पंधरा आहे हे तीन प्रॉब्लेम नोटडाऊन करून ठेवा की आपल्याला नंतर हे करायचे सॉल्व करायचे आणि हे झाल्यानंतर देखील तुम्ही स्वतः बघा एकदा होत आहे का झाल्यानंतर आपण बघणारच आहे हे ॲक्च्युली जुन्या स्लॅबसमधला मधला प्रॉब्लेम आहे हा हा जो आहे पॉईंट डायरेक्शन कोसाईनचा जुन्या सिलेबसचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण हा देखील हा बहुतेक हा हा देखील मधलाच आहे हा देखील जुन्या सिलेबसचा मधला आहे तर एक्सरसाइज तुमच्याकडं नवीनमध्ये एवढे प्रॉब्लेम सगळे आहेत एवढे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्याकडे या टाईपचं काय बघू नका कुठले बघू नका तुम्हाला सांगतोय मी पंधरापासून किंवा जेवढे येतील तेवढे बघा दहा नंतर तरी सॉल्व्ह होतील तुम्हाला दहा अकरापर्यंत दहा अकरापर्यंत सॉल्व्ह होतील अकराच्या पुढे सोडले तरी चालतंय अकरा ते अठरा सॉल्व केलं नाही तरी चालतंय अकरा ते अठरा आणि वरचे प्रॉब्लेम्स तीन हे मोठे आहेत मी नंतर तुम्हाला सॉल्व करून देतो ते ठीक आहे इथं परत त्याच टाईपमध्ये मध्ये आलेला आहे प्रॉब्लेम हा आपण प्रॉब्लेम जुनिअर सिलेबसमध्ये एक्सरसाईजमध्येच आहे आपण तिकडं बघूयात तिकडे जर सिम्प्लिफाय करता आलं ओरली तो आपण तिकडेच बघूयात तर आपला मेन पार्ट आलेला आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट तो आपण आता बघतो आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वी डिफाईन स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ थ्री वेक्टर्स ट्रिपल म्हणजे तीन आलेले आहेत आणि स्केलर पण आलेला आहे ए बार बी अँड सी बार विच आणि कंसात काय बघा कंसात आहे ऑर्डर ऑर्डर इज इम्पॉर्टंट ऑर्डर महत्त्वाची आहे इथं ऑर्डर महत्त्वाची आहे ए बार बी बार सी बारची तिचे प्रू पुढं प्रॉपर्टी पण आहे तर इंटरेस्टिंग आहेत आणि ते खरंच महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासारखी आहेत ऑर्डर का महत्त्वाची आहे ते अगदी कळत आहे विच इज डुंड बाय विच इज ड्युनेटेड बाय हा बॉक्स आहे स्क्वेअर क्लोज ब्रॅकेट म्हणतो आपण ह्याला हा क्लोज ब्रॅकेट आहे क्लोज ब्रॅकेटमध्ये ए बार बी बार सी बार लिहायचा पण कसा लिहायचा थोडा थोडा ए बार आणि बी बारमध्ये थोडा थोडासा स्पेस द्यायचा डॉट द्यायचा नाही क्रॉस द्यायचा नाही कॉमा द्यायचा नाही काही द्यायचं नाही फक्त स्पेस ठेवायचा आहे फक्त स्पेस ठेवायचा आहे ए बार थोडा स्पेस द्यायचा बी बार थोडा स्पेस द्यायचा बार हा असा क्लोज ब्रॅकेटमध्ये लिहायचा त्याला दुसरं नाव काय आहे हे बघा इथं यालाच या काय या म्हणायचं बॉक्स प्रोडक्ट यालाच तुम्ही काय या म्हणणार बॉक्स प्रोडक्ट आणि मग अशी म्हटलं का स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये मध्ये यूज होत आहे तुम्हाला इथं समोर दिसतच असेल स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढायची पद्धत किती सोपी आहे बघा डिटर्मिनंट काढायचा कसं डिटर्मिनंट काढायचं पहिला रो चा दुसरा रो बीचा तिसरा रो सीचा सबस्टिट्यूट केलं ए बारचा कोएफिशिएंट ए वन ए टू ए थ्री बी बारचे बी वन बी टू बी थ्री सी बारचे सी वन सी टू सी थ्री सबस्टिट्यूट केलं डिटर्मिन सॉल्व केलं तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मिळालं काही अवघड नाही इथं देखील महत्त्वाचं आहे पण सोपं आहे त्याला दुसरं नाव काय आहे बॉक्स प्रोडक्ट स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॉक्स प्रोडक्ट ठीक आहे आता थोडे प्रॉपर्टीज आहेत खाली तुम्हाला दिसत असेल प्रॉपर्टी आपण बघूयात आता यामध्ये काय प्रॉपर्टी आहेत सोपं तर आहे पण प्रॉपर्टी काय आहे ते आपल्याला कळेल आहेत ना हां मग अशी म्हटल्यासारखं इथं सिक्वेन्स महत्त्वाचा आहे सिक्वेन्स महत्त्वाचा आहे पण इथं काय म्हणलं आहे असायक सायकलिक चेंज सायकलिक चेंज बरं का सायकलिक चेंज ऑफ व्हेक्टर्स ए बी सी मी दरवेळेस बार म्हणून बसत नाही तुम्ही लक्षात राहू दे तुमच्या की वर बार आहे वेक्टर आहे इन अ स्केलर प्रोडक्ट डज नॉट चेंज हां डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू सायकलिक चेंज म्हणलं आहे बरं का जर तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर ठीक आहे चेंज करा पण कसं हां ए बार बी बार सी बार इज इक्वल टू सी बार ए बार बी बार ह्याचा अर्थ काय ए बार थोडा पुढे गेला बीबार थोडा पुढे गेला सी बार हा ए बारच्या दगी आला बीबार थोडा पुढे गेला सी बार थोडा पुढे आता इथं बघा तसंच केलं आहे ए बार हा कोणाच्या जर गेलाय बारच्या दगी आलाय दिसतोय का बीबार कोणाच्या जे गेलाय सी बारच्या दगी आलाय आणि सी बार कोणाच्या जागी गेलाय ए बारच्या दगी आलाय म्हणजे असं सायकलिक फिरतोय हे असं 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 सायकलिक एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक फिरत आहे एका पाठोपाठ एक फिरत आहे हा आता इथं इथून परत सी बार आला बारच्या जागी म्हणजे सी ए एबारच्या जागी आला ए बार बारच्या जागी गेला सी बारच्या जागी आला इथं पुढं काय आला काय केलंय ए बार बी बार आणि सी बार ठीक आहे पहिल्यांदा काय होता ए बार बी बार सी बार हा असा होता सिक्वेन्स दुसरा कसा आला आहे स्टार्टिंग सी बारपासून सी बार ए बार सी बार ए बार ए बारकडून बी कडे आणि बीबारकडून परत सी बारकडे हे असं सी बार ए बार बीबार परत सी बार असं आणि लास्टचा कसा बी बार बीबारपासून सुरुवात आहे बी कडून सी बारकडे सी बारकडून ए कडे ए कडून परत कडे बघा असं सायकलीक फिरतायत हां फिरत फिरतायत असं जर असेल असं जर फिरत असतील सायकलिक चेंज जर असेल माऊस फारच त्रास दिला आहे सायकलिक चेंज जर असेल हा तर काय म्हटलं व्हॅल्यू चेंज होणार नाही व्हॅल्यू चेंज होणार नाही ठीक आहे आता आपण थोडं अजून डिटेलमध्ये बघूयात हे कसं दुसऱ्या पद्धतीनं इथे ए बार बी बार सी बार आहे बॉक्स प्रोडक्टमध्ये वर दिसतोय का थोडा वर इथे ए बार बी बार सी बार आहे तसं जेव्हा असत आहे तेव्हा पहिल्यांदा ए बार येणार ए बारचे कोय बी बारचे कोई पिशंट आणि सी बारचे कोई पिशंट मग याचं कसं करणार आता हे सेकंड मिडल जो आहे मिडल जो आलेला आहे सी बार ए बार बी बार तर इथं पहिल्यांदा सी बारचं येणार वर मिडलला ए बारचं येणार आणि लास्टला बी बारचं येणार इथं पहिल्यांदा असणार सी बार ए बार आणि मग बी बार मग काय असणार आहे बी बार कळालं का मग लास्टचा कसा असेल पहिल्यांदा इथं बी बार इथं सी बार इथं ए बार बी बार सी बार आणि ए बार कळालं का आता कसं आलं ते असं जर तुम्ही केलं असं जर तुम्ही केलं चेंजेस जर असे केले तर व्हॅल्यू चेंज होणार नाही याची जी आलेली आहे ए बार बी बार सी बार तीज व्हैल्यू सी बार ए बार बी बार बारी वैल्यू बी बार सी बार ए, ए बार येणार आहे दिस फॉलो एज इंटरचेंजिंग इंटरचेंजिंग पेअर ऑफ टू रोज इन द डिटर्मिनेंट टू टाइम्स इन द डिटर्मिनेंट टू टाइम्स हे डिटर्मिनेंटी प्रॉपर्टी अकरावी ची है समझना थोड़ा मुश्किल आहे की इंटरचेंजिंग पेअर ऑफ टू रोज टू टाइम्स समजून घ्यायचा प्रयत्न करत असाल तर आपण समजून घेऊयात की इंटरचेंज करतोय इंटरचेंज करतोय पेअर पेअर ऑफ रोज रोजचं पेअर आपण इंटरचेंज करतोय म्हणजे ए बारचं जागी बी बार आणि बी बारच्या जागी ए बार हे असं दुसऱ्यांदा पण करायचं आता ए बार खाली आलाय बी बार वर गेलाय आता या दोघांचं इंटरचेंज करा इथं ए बार आलाय इथं सी बार आहे आता इंटरचेंज केलं की सी बार वर जाईल ए बार खाली येईल सी बार वर जाईल ए बार खाली येईल म्हणजे बी बार ऑलरेडी वर राहिलेला आहे दुसऱ्यांदा इंटरचेंज केल्यानंतर सी बार मध्ये येईल आणि ए बार खाली जाईल बी बार सी बार ए बार बी बार सी बार ए बार हा इंटरचेंजिंग पेअर ऑफ इंटरचेंजिंग ऑफ पेअर ऑफ रोज म्हणण्यापेक्षा इंटरचेंजिंग ऑफ टू रोज टू टाइम्स इंटरचेंजिंग ऑफ टू रोज टू टाइम्स असं केलं तरी देखील त्याला काय म्हणतात सायकलिक चेंजेस म्हणतात ठीक आहे आता अजून एक टाईप तो पुढं आहेच आहे पण वाचून आपण परत वर येऊ हां सिंगल इंटरचेंज इथं बघा पेअर ऑफ इंटरचेंज म्हणलंय पेअर ऑफ इंटरचेंज आणि इथं काय म्हणलंय सिंगल ऑफ इंट, सिंगल इंटरचेंज ऑफ इन स्केलर इन्स्केलर टिप चेंजेस साईन ऑफ इट्स व्हॅल्यू म्हणजे बघा सिंगल इंटरचेंज फक्त ह्या असंच चेंज केलं आहे ए बार बी बारच्या जागी आणि बी बार ए बारच्या जागी असंच जर चेंज केलं असंच जर चेंज केलं तर व्हॅल्यू सेम येईल व्हॅल्यू सेम येईल पण साईन चेंज होत आहे साईन काय होणार आहे चेंज होणार आहे बघा त्यांनी इथं एक्सप्लेन पण करू सांगितलेलं आहे व्यवस्थित एक्सप्लेनेशन आहे नीट बघा ए बार बी बार सी बार आहे हां इथं एक ऑब्झर्व करा पहिल्यामध्ये की सी बार सी बारची जागा आहे तिथंच आहे चेंज कुठे केलं आहे ए बार आणि बी बारमध्ये चेंज केलं आहे बघा इथं ए बार आहे बी बार आहे इथं काय बी बार आहे ए बार आहे त्यामुळं काय झालं आहे मायनस झाला आहे त्यामुळं काय झालं आहे मायनस झालं आहे थोडं पुढे गेलं बी बार आहे तसंच आहे चेंज काय केलं आहे मग ए बार आणि सी बार चेंज केलं आहे ए बार आणि सी बार चेंज केल्यावर सी बार ए बार आलं तसं केल्यामुळं मायनस साईन झालं आणि तिसऱ्यामध्ये ए बार आहे तसा ठेवला आहे ए बार आहे तसा ठेवला आहे सी बार बी बार बी बार सी बार चेंज केलं मायनस साईन आलं व्हॅल्यू तीच राहील चेंज काय होणार आहे साईन ऑफ इट्स व्हॅल्यू साईन ऑफ इट्स व्हॅल्यू इथं पण खाली तेच म्हणलं आहे बघा धिस फॉलोज ॲज इंटरचेंज ऑफ एनी टू रोज इन द डिटर्मिनंट चेंजेस द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट बाय साईन ओनली ची व्हॅल्यू चेंज होईल पण कसं चेंज होईल फक्त साईन ओनली मॅग्नेट्यूड ओनली नाही विथ मॅग्नेट्यूड नाही मॅग्नेट्यूड सेम राहील साईन चेंज होईल मॅग्नेट्यूड सेम राहील काय होईल साईन चेंज होईल समजा याची व्हॅल्यू डिटर्मेंटमध्ये टेन आली तर याची काय येणार मायनस टेन येणार याची काय येणार मायनस टेन येणार एवढंच फक्त फरक आहे तर समजलं हे दोन मेन प्रॉपर्टी आहेत सायकलिक चेंज असेल तर व्हॅल्यू चेंज होत नाही एकदा चेंज असेल डिटर्मिनंट डिटर्मिनंट नाही डिटर्मिनंटमध्ये रो एकदा चेंज असेल तर साईन चेंज एक फिक्स ठेवलात बाकीचे दोन चेंज केलात तर साईन चेंज होतो तिघं पण सायकलिक चेंज केलात तिन्ही पण सायकलिक चेंज केलात व्हॅल्यू चेंज होत नाही इफ अ रो ऑफ डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज इफ अ रो of determinant can be expressed as a linear combination of other rows other rows then the determinant is 0 using this fact we get following properties we get following property here I determine the, the scalar triple product of vectors is 0 if any of these is falling is true any of the following is true one of the vectors is zero vector वन ऑफ द व्हेक्टर इज झिरो वेक्टर हां एनी टू वेक्टर्स आर को प्लॅनर एनी थ्री वेक्टर्स ऑफ को सॉरी आणि एनी थ्री वेक्टर्स को प्लॅनर म्हणजे इथं डिटर्मिनंट झिरो केव्हा केव्हा येत आहे संबंधीचे ही प्रॉपर्टी आहे हा डिटर्मिनंट हा सगळा डिटर्मिनंट झिरो केव्हा केव्हा येईल या संबंधीचे ही प्रॉपर्टी आहेत ठीक आहे तर समजून घ्या इथं की तिघंच्या तिघं जर झिरो असतील तर ऑब्वियसली झिरो येणार तिन्हीच्या तिन्ही झिरो वेक्टर असतील तर डिटर्मिनंट काय येणार आहे झिरोच येणार आहे तीनपैकी तीनपैकी कुठले तरी दोन वेक्टर गी कुठलेही दोन वेक्टर जर को लिनियर असतील को लिनियर असतील तर पूर्णच्या पूर्ण डिटर्मिनंट पूर्णच्या पूर्ण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय असतो झिरो असतो कळालं का ए बार आणि बी बार पे हे समजा जर कोलिनियर असतील तर बॉक्स प्रोडक्ट त्यांचा काय येईल झिरो येणार आहे बॉक्स प्रोडक्ट झिरो येणार आहे आणि समजा तिन्हीच्या तिन्ही को प्लॅनर असतील तिन्हीच्या तिन्ही को प्लॅनर असतील तर तरीसुद्धा हे काय येणार आहे झिरो येणार आहे झिरो येणार आहे ठीक आहे आता इथं एक तुम्हाला फॉर्म्युलाच मिळाला आहे की समजा तीन वेक्टर को प्लॅनर आहेत असं प्रूव्ह करा म्हणलं तीन वेक्टर कोप लॅनार आहेत असं प्रूव्ह करा म्हणलं कारण प्रॉब्लेम पण आहेत आपल्याकडे पुढे याचे तीन वेक्टर कोप लॅणार आहेत असं जर विचारलं तर डिटर्मिनंट काढायचं डिटर्मिनंट काढायचं आणि तो डिटर्मिनंट झिरो आला तर समजायचं कोप लॅणार आहे तो डिटर्मिनंट झिरो आला तर समजायचं कोप लॅनर आहे ठीक आहे आता हे नेमकं काय म्हणणं आहे बघू अ रो ऑफ डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲच कॅन बी एक्सप्रेस्ड ॲच अ लिनि कॉम्बिनेशन अ लिनिर कॉम्बिनेशन ऑफ अदर रोट्स लिनर कॉम्बिनेशन ऑफ अदर रोट्स देन डिटर्मि इज जीरो बे इक्वेशन बगित आठत है का आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार एक्स ए बार प्लस वाय बी बार हा काय होता आर बार हा आर बार हा ए बार आणि बी बारचा लिनियर कॉम्बिनेशन होता ही प्रो थेरम आपण बघितलं आहे हे थेरम आपण बघितलं आहे की आर बार हा ए बार आणि बी बारचा लिनियर कॉम्बिनेशन होता तसंच या तीन वेक्टरपैकी तीन वेक्टरपैकी कुठला तरी एक वेक्टर समजा बाकीच्या दोन वेक्टरचा असाच लिनियर कॉम्बिनेशन आला म्हणजे अशाच इक्वेशनमध्ये आला तर तो डिटर्मिनेंट काय असतो झिरो असतो म्हणजे समजा इथं आरबारच्या ऐवजी सी बार आला सी बार आला तर याचा अर्थ काय झाला सी बार हा हा जो सी बार आहे तो या दोघांचा या दोघांचा लिनियर कॉम्बिनेशन आहे लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये येत आहे कुठलं इक्वेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार याचाच अर्थ वेक्टर मल्टिप्लाय स्केलर मल्टिप्लाय करून एक्स आणि वाय काय असतात स्केलर असतात एक्स आणि वाय काय आहे स्केलर आहेत स्केलर हा वेक्टरला मल्टिप्लाय करून ऍड केलं त्याला म्हणायचं लिनियर कॉम्बिनेशन ठीक आहे सी बार हा एक ए बार आणि बी बारच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आला आहे लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आलाय म्हणून डिटर्मिनंट काय आहे झिरो आहे म्हणून डिटर्मिनंट काय आहे झिरो आहे असे चार तुम्हाला दिसलेत बघा डिटर्मिनंट झिरो केव्हा केव्हा येत आहे लिनियर कॉम्बिनेशन असेल तर लिनियर कॉम्बिनेशन असेल तर वन ऑफ द वेक्टर हां सगळे हे बघित बघायचं राहिलं होतं आपलं सगळे वेक्टर झिरो असेल तर झिरोच असणार कुठला तरी एक वेक्टर तिन्हीपैकी कुठला तरी एक वेक्टर झिरो वेक्टर, वेक्टर असेल तर बाकीचे सगळे झिरो येणार कुठले तरी दोन वेक्टर को लिनियर असतील तर कुठले तरी दोन वेक्टर को लिनियर आणि तिन्हीही वेक्टर को प्लॅनर असतील तर हे असे चार कंडिशन्स आहेत हे असे चार कंडिशन्स आहेत ठीक आहे तर इथं वर दिलेलं नाही आहे खाली जाण्याच्या आधी हां दिलं इथं सॉरी चौथी प्रॉपर्टी जी आहे हो ती याच्यावर आहे फक्त या सिम्बॉलवर आहे इथं काय आहे बघा आणि इथं आधी सांगितल्यासारखं काय ऑर्डर का महत्वाची आहे ए बार पहिल्याच यायला पाहिजे डॉटच्या आधी ए बारच पाहिजे आणि दो बाकीच्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट पाहिजे बाकीच्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट पाहिजे बरोबर तर ए बार नंतर डॉट बी बार क्रॉस सी बार हा इक्वेस हा जो सिक्वेन्स आहे तो इम्पॉर्टंट आहे तो सिक्वेन्स महत्त्वाचा आहे हां पण समजा आपण जर इथं असं लिहिलं ए बार क्रॉस बी बार ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार डॉट सी बार असं लिहिलं तर सेम होईल का सेम होईल का हीच आपल्याला चौथी प्रॉपर्टी बघायची हीच आपल्याला चौक की साईन प्रोडक्टचा साईन जो आहे तो जर इंटरचेंज केला आपण तोच जर इंटरचेंज केला आपण आधी वेक्टर इंटरचेंज केलाय ए बारच्या जागी बी बार बी बारच्या ए, ए बार आता आपण साईन इंटरचेंज प्रोडक्ट इंटरचेंज करतोय डॉट ऐवजी क्रॉस क्रॉसच्या ऐवजी डॉट असं जर इंटरचेंज केलं तर काय होत आहे काहीही होत नाही सेमच राहणार आहे व्हॅल्यू काय होणार आहे सेमच राहणार आहे कळालं का असं का झालं तर डॉट प्रोडक्ट मुळं झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे फॉलोड बाय प्रॉपर्टी वन अँड द कम्युटेटिव्हिटी ऑफ डॉट प्रोडक्ट हे बघा इथं आपण चेंज काय केलं आहे इथं आपण ए बार बी बार सी बार चेंज केलेलं नाही आहे इथं बघा तुम्ही ए बार बी बार सी बार सिक्वेन्सनी चाललेलं आहे इथं पण ए बार बी बार सी बार सिक्वेन्स चेंज कुठं झालं आहे ऐवजी क्रॉस आला आहे ऐवजी डॉट आला आहे डॉटमध्ये तुम्ही बघितलेलं आहे डॉटमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की डॉट प्रोडक्टमध्ये वेक्टर इंटरचेंज झालं तरी फरक पडत नाही वेक्टर इंटरचेंज झालं तरी फरक पडत नाही तीच इथं प्रॉपर्टी यूज केलेली आहे की डॉट च्या ऐजी क्रॉस क्रॉसच्या आय डॉट असं केलं तरी प्रोडक्ट डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू प्रोडक्ट डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू ठीक आहे तर हे असे चार प्रॉपर्टीज आहेत महत्त्वाचे प्रॉपर्टी आहेत तुम्ही ह्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या मी जरा थोडं डिटेलमध्येच मुद्दामनं घेतलं हे तरी अजून डिटेल घ्यायचं होतं पण रायटिंग प्रॉब्लेम अजून गेलेलं नाही आहे कुणाला समजलं नसेल तर तुम्ही ग्रुपवर टाका आपण उद्या परत हे रिपीट घेऊ यात पण ह्याचा अर्थ आता बास, बास करणार असं नाही आहे अजून पुढे जाणार आहे मी पुढचं काही अवघड नाही आहे तुम्ही बघा लगेच बघू शकता की व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपाईप पॅरलोग्राम बघितला आपण पॅरलोग्रामचं एरिया पण वर काढलं होतं प्रोडक्टमध्ये वेक्टर प्रोडक्टमध्ये काढलं होतं पॅरलग्रामचं कसं होतं हे एरिया हाईट इंटू लेंथ हाईट इन टू लेंथ होतं पाईप तसाच पाईपचा वॉल्यूम म्हणजेच बॉक्स प्रोडक्ट म्हणजे बॉक्स प्रोडक्टच काढायचं आहे परत बॉक्स प्रोडक्ट काढायचा म्हणजे परत डिटर्मिनंटच काढायचा ह्याचा अर्थ पाईपचा वॉल्यूम काढायचा आहे याचा अर्थ आपल्याला त्याचे जे एजेस आहेत एजेस म्हणजे काय त्याचे जे साईड आहेत तीन साईड हां पॅरल पाईप आता इथं काढायचं म्हणलं की जरा मुश्किल आहे मी फार रफ मध्ये काढेन समजेल नाही तुम्हाला मला माहीत नाही हा झाला पॅरल पाईप हा आहे तुमचा पॅरल पाईप तर याचे एजेस म्हणजे पहिले कोपऱ्यापासूनच आता हे मी जे ब्ल्यू लाईननी दाखवतोय तेच म्हणजे त्याचे एजेस असं लक्षात ठेवा हा ब्ल्यू लाईनचं म्हणजे हा समोरचा पार्ट हा खालचा पार्ट आणि हा मागचा कडेचा जाडीचा पार्ट हेच म्हणजे ए बार बी बार सी बार झाले हेच म्हणजे काय आहे ए बार बी बार सी बार ठीक आहे यांचा बॉक्स प्रोडक्ट म्हणजे यांचा डिटर्मिनंट म्हणजेच काय वॉल्यूम ऑफ पॅरोल पाईप वॉल्यूम ऑफ पॅरॉल पाईप थेरमकडे जायची काय गरज नाही आपल्याला नंतर बघू शकतो आपण हे थेरम तुम्ही किंवा तुम्ही बघून घेऊ शकता बघा इथं डायग्राम मग काढले होते होतं ठीक आहे तरी जमली डायग्राम बी बार ए बार सी बार दिसत का तुम्हाला व्यवस्थित आणि हे बी बार आणि सी बारला परपॅडिक्युलर कारण बीबार आणि सी बार खालचे सरफेस आहेत तुम्ही जर इथं बघितला हा बार आणि सी बार खालचे सरफेस आहेत त्या सरफेसला परपॅडिक्युलर बी बार आणि सी बारला परपॅडिक्युलर एक वेक्टर आहे तो काय असतो बी बार क्रॉस बार तो काय असतो बी बार क्रॉस बार आणि ए बार डॉट बी बार बार ए बार डॉट बी बार क्रॉसिबार तोच म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ पॅरोल पाईप तो म्हणजे वॉल्यूम ऑफ पाईप एक थेरम अजून एक आहे की व्हॉल्यूम ऑफ टेट्रा हायड्रॉन टेट्रॉ बघितलेला आहे आपण चार साइड असलेला हा टेट्रा हायड्रॉन म्हणजे टेट्रा हायड्रॉन म्हणजे पिरामिडच पण खाली त्रिकोण असतो खाली त्रिकोण असतो पिरामिडच्या खाली चौकोन आहे हा पिरामिडिक असलाय खाली त्रिकोण असलेला त्याला काय म्हणायचं आहे टेट्राइट्रॉन त्याचा देखील फॉर्म्युला सेमच हो आहे फक्त समोर दिसत तुम्हाला बॉक्स प्रोडक्टला वन बाय सिक्सनी मल्टिप्लाय करायचं वन बाय सिक्सनी मल्टिप्लाय करायचं वन बाय सिक्स बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार ठीक आहे इथं पण बघा ए बार बी बार सी बार एकाच पॉइंट पासून सुरुवात होणार आहेत एकाच पॉइंट पासून सुरुवात होणारे तीन एजेस एकाच पासून सुरुवात होणारे तीन एजेस इथे घेतलेले आहेत ए बार बी बार सी बार आणि बी बार आणि सी बार हा बेस आहे बी बार आणि सी बार बेस आहे त्या बेसला हा परपेंडिक्युलर व्हेक्टर आहे बी बार क्रॉस सी बार म्हणजेच इथं आलं बघा बी बार क्रॉस सी बार डॉट ए बार परपेंडिक्युलर असतो तो तर फॉर्म्युले दोन्ही लक्षात राहिले पहिला पॅरल पाईपचा बॉक्स प्रोडक्ट टेट्रा हॅड्रॉनचा वन बाय सिक्स बॉक्स प्रोडक्ट आणि बॉक्स प्रोडक्ट कसा काढायचा डिटरमेंट काढायचा मध्ये पहिला रो एच असणार दुसरा रो बीच असणार तिसरा रो सीच असणार आणि याला सप्लिमेंट म्हणून हे चार हे चार काय आहेत प्रॉपर्टीज आहेत हे चार प्रॉपर्टीज आहेत ठीक आहे हे इतकं इझी आहे तरी पण महत्त्वाचं आहे हा व्हिक्टरमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि बारावीचा ओरिजिनल कंटेंट आहे हा कोलिनेअर को, को प्लॅनर नंतर कारण तुम्हाला डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट अकरावीला झालेला आहे पण ते आधी बघितलेले आहेत दोन तीन दिवस झाले तेच बघत होतो आपण वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट हा नवीन पॉईंट आहे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण नवीन पॉईंट आहे हा जुन्या सिलेबसमध्ये पण नव्हता जुन्या सिलेबसमध्ये पण नव्हता हा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट तो एकदा बघूया आपण प्रॉपर्टी पण इथं दिलेले आहेत आणि त्यानंतर उद्यापासून आपण सॉल एक्झाम्पल बघूया त्याचे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट तिचं स्केलर का होतं कारण तिथं डॉट प्रोडक्ट होता तिथं काय होता डॉट प्रोडक्ट होता ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार होता वेक्टर ट्रिपल प्रोडक्टमध्ये सगळ्यात क्रॉस आहे बघा ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इन स्पेस वी फॉर वेक्टर्स ए बार बी बार सी बार इन स्पेस वी डिफाईन वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट विदाउट प्रूफ ॲज विदाउट प्रूफ हे सांगितलं तर नाही आपल्याला ह्याची काय गरज नाही ह्याचा था, अर्थ आपल्याला गरज काय आहे फक्त फॉर्मुल्याची गरज आहे हा फॉर्म्युले पाठ करायचा आहे ए बार क्रॉस बी बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार इंटू बी बार माइनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार बार है बी बार है सी बार है नहीं सॉरी ए बार इतना है ए बार बी बार सी बार परपेंडिकुलर ए बार नहीं है परपेंडिकुलर ए बार नहीं है नेहमी प्रमाण बी बार क्रॉस सी बार खाल सरफेसला बी बार आ सी बार बार क्रॉस सी बारच परपेंडिक्युलर आहे परपॅंडिक्युलरचा सिम्बॉल नीड बघा बी बारला आहे आणि इकडे खरं तर सी बारला आहे इकडे हा असा सी बारला आहे ए बार पूर्ण तिरपा आहे आता या तिघांचा वेक्टर प्रोडक्ट वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट म्हणतात त्याला तो कसा आला आहे तर या फॉर्म्युल्यावरनं आला आहे ए बार क्रॉस बी बी बार क्रॉस सी बार हा मध्येच आला आहे बघा वेक्टर तो तर त्याचे प्रॉपर्टीज बघा ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू क्रॉस असल्यामुळं इथं डॉट नाही आहे क्रॉस असल्यामुळं इंटरचेंज झालं तर सिम्बॉल चेंज होतो हां हे दोन इंटरचेंज झालेत ए बार आणि बी बार क्रॉस सीबार इंटरचेंज झालेत म्हणून साईन चेंज झालं आहे आपण वेक्टर प्रोडक्टमध्ये बघितला होता वर इथे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार म्हणजे आतल्या आत जर बघित बदललं हे बघा ब्रॅकेट जर बदललं तुम्ही म्हणजे बदल 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 ए बार क्रॉस बी बार हा ब्रॅकेट आणि सी बार सेपरेट इथं केलं आहे इथं आणि इथं केलेलं तसं जर असेल तसं जर असेल तरीसुद्धा फॉर्म्युला थोडंफार कसं बदललं आहे बघा फॉर्म्युला थोडंफार कसा बदलला आहे बघा कुठं बदललाय आहे ए बार क्रॉस ए बार डॉट सी बार इंटू बी बार आहे तसाच आहे हा इथं चेंज झालाय आहे ए बार डॉट बी बार इंटू सी बार आणि इथं बी बार डॉट सी बार इंटू ए बार म्हणजे बघा किती चेंजेस झालेत क्रॉस प्रोडक्टमध्ये किती चेंजेस आहेत तुम्हाला कळायला असेल ऑलमोस्ट सगळं चेंज आहे ऑलमोस्ट सगळं चेंज आहे म्हणून फॉर्म्युल्यावर तर पण कळतंय आहे की दोन्ही इक्वल नाही आहेत याचा फॉर्म्युला आणि याचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितलात हां त्याच्यावरूनच कळतंय इक्वल नाही आहेत म्हणूनच इथं नॉट इक्वल दिलं आहे बघा ब्रॅकेट जर तुम्ही चेंज केलं पहिल्यांदा कुठला क्रॉस प्रोडक्ट घेतलाय हा ते इथं महत्त्वाचं आहे त्यावरनं हे कळतंय आहे की दोन्ही इक्वल नाही आहेत युनिट वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट झिरो असतो युनिट वेक्टरचा आय क्रॉस जे क्रॉस के आय जे के काय आहेत युनिट वेक्टर आहेत त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय आहे झिरो आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार अँड सी बार हन्स इट इज को प्लॅनर विथ बी बार अँड सी बार लिनियर कॉम्बिनेशन असेल लिनियर कॉम्बिनेशन असेल तर को प्लॅनर असतं हे आपण सुरुवातीचे चार थेरममध्ये बघितले तिसरा थेरम तिसरा थेरम तुम्ही काढून बघू शकता ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार हा बी बार आणि सी बारचा लिनियर कॉम्बिनेशन आहे असं सांगितलं त्यांनी म्हणजे एक्स बी बार प्लस वाय सी बार हे इक्वेशन जे आहे इज इक्वल टू काय येणार एक्स ए बार सॉरी एक्स बी बार प्लस वाय सी बार हा लिनियर कॉम्बिनेशनमध्ये आला हां ह्याचाच अर्थ तो बी बार आणि सी बारला को प्लॅनर आहे डायग्रामवरनं पण कळत आहे बघा डायग्रामवरनं पण कळत आहे हे जे तीन वेक्टर आहेत हे जे तीन वेक्टर आहेत ते को प्लॅनर आहे हा आपल्याला इतका महत्त्वाचा नाही आहे पार्ट जेवढा स्केलर ट्रिपर प्रोडक्ट आहे त्यामुळे याचे जास्त दिलेले पण नाही आहेत त्यांनी विदाउट प्रूफ वगैरे म्हणलेलं आहे थोडेफार प्रॉब्लेम असतील ते आपण उद्या घेणार आहेत उद्या आपलं